व्यवहारी जगाचा स्ट्रेस घेऊन रात्र रात्र जागायचा कंटाळा येऊ लागलाय. आता मोठ्यांसारखं वागायचा वाटतं, पुन्हा जावं थोडं बालपणात हिंडून यावं. वाटतं पुन्हा जावं थोडं बालपणात हिंडून यावं, शाळेबाहेरील चिखलामध्ये मन स्वच्छ धुवून घ्यावं. वाटतं पुन्हा जावं थोडं बालपणात हिंडून यावं, शाळेबाहेरील चिखलामध्ये मन स्वच्छ धुवून घ्यावं. लंच टाइमला दांडी मारून मधल्या सुट्टीत हळूच शिरावं. लंच टाइमला दांडी मारून मधल्या सुट्टीत हळूच शिरावं आणि 5 मिनिटात डब्बा संपवून 25 मिनिटं खेळत राहावं. कितीही चिडल्या रागवल्या कितीही शिक्षा केली तरी बॉसच्या जहाल फायरिंगपेक्षा बाईंची प्रेमळ चापटच बरी. ऑफिसातला तोफगोळा घरच्यांवर येऊन टागायचा कंटाळा येऊ लागलाय. आता मोठ्यांसारखं वागायचा. पुन्हा एकदा प्रेम जवळून पाहू सुखाचे स्वप्न सजवून पाहू. एकमेकात हरवून पाहू कदाचन. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतली वचन. तुझं काय जातंय सांगायला इथे आम्हाला लागतंय भोगायला. हो हो कबूल आहे तूही भोगत होतास. अरे पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू देवच होतास. आम्ही साधारण माणसं इतकी सहन शक्ती कुठून आणणार. होत असलेले अन्याय केवळ अगतिकतेनं बघत राहणार. त्या कंसानं स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली. ती तुझी भावंड होती म्हणून का तू त्याला लगेच शिक्षा केली. अरे या कलियुगातल्या कंसांपेक्षा तुझा मामा बराच म्हणावा. कुणी पुत्र प्राप्तीच्या हव्यासा पायी का पोटच्या पोरीचा गर्भावस्थेतच जीव घ्यावा. आश्वासक वाटत नाही. अशा वेळी जर काही चांगलं हवं असेल तर ते ऐकवावंच लागतं. जे ऐकू पडतं ते बाय डिफॉल्ट दुर्दैवाने खूपच जास्त पाश्चिमात्य सगळ्या आपल्या प्रकाराकडे झुकणार आहे आणि त्याचा कुठेतरी तो कनेक्ट मिसिंग वाटतो. कसं आहे ना, दिवसभर आपण धांगडधिंगा ऐकतो पण रात्री झोपताना आपल्याला ना छान असं खुशीला ऐकतानाची पण गाणी असतात वेगळी. ती गाणीच नसतात कारण की रात्री झोपताना तुम्ही असे धांगडधिंगा ऐकू शकत नाही. खुशीला जेव्हा आपण वळून झोपतो त्यावेळी जी गाणी आपल्याला ऐकावीशी वाटतील ती गाणी बनवण्याचा कुठेतरी हा सगळा प्रयत्न आहे. यहाँ पे हमने आज एक खास तरीके का प्रोग्राम महिलाओं के लिए रखा कि जिसमें हमने देखा, अभी आपने देखा होगा कि हर तरीके के प्रोग्राम्स हो रहे लेकिन ये थोड़ा शब्द से लेके मी शून्य करके एक जो संगीतमय प्रोग्राम है जिसमें कविता गीत गजल सब था और ये सब उनकी खुद की रचनाएं थी. इसलिए महिला इतका धमाल के लिए आम्ही मी इथे स्टेज वर आणि त्या तिथे ऑडियंस मध्ये पण एकदा पण तो कनेक्ट तुटलेला नव्हता. आणि इतकी दाद आणि इतक्या टाळ्या मिळत होत्या अक्षरशः आम्ही इतकी मैफिल एन्जॉय केली. याने हा आयोजित केलेला कार्यक्रम अगदी फॅन्टॅस्टिक म्हणला तरी चालेल कारण A1 कार्यक्रम होता. मला खरंच सांगावं असं वाटतं की असे कार्यक्रम मी शून्य त्यांचा व्हिडिओ आपण कायम पाहतो की त्या की राम किंवा यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत तेवढा एवढं लाईक त्यांना करतो तर आपण हा कार्यक्रम बघितल्यानंतर किती तुम्ही उत्साह व्हाल. त्यामुळं हा मी शून्य हा कार्यक्रम सर्व महिलांनी किंवा सर्व पुरुषांनी बघण्यासारखा आहे आणि बघावा आवर्जून असं मला सांगायचं आहे. हा कार्यक्रम आणि त्याने हा जर कार्यक्रम ठेवलेला आहे तर एवढं उत्स्फूर्त आमच्या महिलांमध्ये वाढलेली आहे आणि एवढा छान हा कार्यक्रम प्रोग्राम होता की आम्ही जो बालपणीपासून ते संसाराच्या नटखटापर्यंत सगळा हा प्रोग्राममध्ये हा सगळा उल्लेख असल्यामुळं आम्ही बालपणात गेलो नंतर तरुणपणात आलो आणि अगदी म्हातारपणात सुद्धा येऊन म्हणजे त्याने एकाच जागेला बसून हा एवढा आम्हाला सगळा शून्यातून नेल्यासारखं आणि परत शून्यातच आणल्यासारखं असं झालं एवढं छान वाटला हा प्रोग्राम.